नवनीत राणा यांच्या सभेत तुफान राणा झाला, खुर्च्यांची तोडफोड आणि हाणामारी झाली. धक्कादायक म्हणजे राणा यांच्या दिशेनं खुर्ची फेकण्यात आली, त्यात त्या बचावल्या. अमरावतीच्या खल्लार गावात का झाला राणा, पाहुयात या खास रिपोर्टमधून. राणांच्या सभेत तुफान राडा, खुर्च्यांची तोडफोड, हाणामारी. नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. खुर्च्यांची तोडफोड, तुफान हाणामारी, ही सारी दृश्य आहेत अमरावती जिल्ह्यातल्या खल्लार गावाची. नवनीत राणा सभेसाठी आल्या असता त्यावेळी हा तुफान राडा झालाय. सभेत खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे. एवढंच नाही तर एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्यात. धक्कादायक म्हणजे नवनीत राणा जात असताना त्यांच्या दिशेनं ही खुर्ची फेकण्यात आली आहे. त्यामध्ये नवनीत राणा थोडक्यात बचावल्यात. राड्यानंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी 45 जणांवर गुन्हा दाखल केला तर 4 जणांना ताब्यात घेतलंय. या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. गोंधळ घालणारे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप नवनीत राणांनी केलाय. सभेत उपस्थित असलेल्या महिलांबाबतही अपशब्द वापरण्यात आले असून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते, त्यांना अपशब्द बोलत होते, त्यांना हुटिंग करत होते. उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे, तिकडचा सरपंच आहे आणि ते सरपंच असल्यानंतर 5 वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली, पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंगबद्दल, मग स्टेजचा चेहरा कुठे झाला पाहिजे कुठे नाही झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली. आम्ही शांत बसणार नसल्याचा इशाराही नवनीत राणा यांनी दिलाय. हल्ला करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हिंदू शांततेने एक गालावर कोणी मारलं तो दुसरा गाल समोर करत होता, आज वो स्थिती नाही आहे. अगर कोई एक गाल पे मारेगा तो दो जरूर खाएगा और इसका उत्तर उसी तरीके से मिलेगा जो तरीका वो बताते हैं. दर्यापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा आल्या होत्या, त्यावेळी सभेदरम्यान हा राडा झाला. एकूणच अमरावती जिल्ह्यात राणा विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा उफाळल्याचं चित्र आहे. आता हा वाद कोणत्या टोकाला जाणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. अनिरुद्ध दवाळे, 24 तास, अमरावती.